स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. गोरेगावच्या गोकुळधाम शाळेत शुक्रवारी ही घटना घडली आहे. शवविच्छेदानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे. दरम्यान मुलाची प्रकृती चिंताजनक असून देखील 2 रुग्णालयांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केलाय. शार्दूल संजय आरुलकर असं मृत मुलाचे नाव असून तो यशोधाम शाळेत 9वी इयत्ते शिकत होता. गोरेगाव येथील गोकुळधाम हायस्कूलच्या स्विमिंग पूल मध्ये पोहत असताना त्याच्यावर मृत्यू ओढावलाय. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून शार्दूल गोकुळधाम शाळेत तो नियमित पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात होता. शाळेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष मुलांसाठी शाळेनं वॉटर थेरपी सुरू केली होती. मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी US प्रमाणित प्रशिक्षणासह 4 प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसंच शार्दूला उत्तम जलतरणपटू होता. शुक्रवारी 12:30 ते 2:30 दरम्यान शार्दूल 4 विद्यार्थ्यांसह पोहण्यासाठी गेला होता. अर्धा तास पोहल्यानंतर एका प्रशिक्षकाचे त्याच्याकडे लक्ष गेले तेव्हा त्याची पोहण्याची गती संत झाली होती. काहीतरी चुकीचं घडल्या भीतीनं प्रशिक्षकाने त्याच्याकडे धाव घेतली तेव्हा शार्दूल खूप थकल्यासारखा वाटत होता. प्रशिक्षकाने त्याला पाण्याबाहेर काढले व त्याला CPR दिला. तेव्हा ही घटना घडली तेव्हा शार्दूलची आई देखील तिथेच उपस्थित होती. शार्दूलची तब्येत बिघडल्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. सुरुवातीला शार्दूलला गोरेगाव येथील खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याच्या मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. तसंच शार्दूलला पोहायला येत होते तरी देखील तो कसा बुडला हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर समोर येईल असं पोलिसांनी म्हटलंय.